तर मित्रांनो, बघू शकता आपण नवीन लागवड केलेल्या आलेच्या प्लॉटवरती सध्या आलेलो आहोत. तर मित्रांनो, या प्लॉटवरती मी आजपर्यंत म्हणजे याची लागवड जी आहे ती 31 मई रोजी हा प्लॉट लावण्यात आलेला आहे. त्यानंतर यावर मी कोणकोणत्या गोष्टी म्हणजे कोणकोणती खतं दिली आहेत, कोणतं नियोजन या प्लॉटवरती केलेलं आहे, थोड्याफार प्रमाणामध्ये तो उगवतो आहे, कुठेमुडं कोंबवर निघताय, तर एक 8 दिवसाच्या काळामध्ये तो पूर्ण प्लॉट जो आहे तो उगेल. तर मित्रांनो, चांगली जोमदार वाढ म्हणजे उगम शक्ती जी आहे ती चांगल्या पद्धतीनं कशी होईल, त्यानंतर स्टंट जे आहे स्टंटची उंची उगते वेळेसच लांब कोंब कसे निघतील आणि त्याची जाडी कशी आपल्याला उगते वेळेस वाढवता येईल, याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे कृष्णा दंजा आणि कृषीमूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर बघू शकता लागवड झाल्यानंतर मी लागवडीचं स्टार्टिंगपासून तुम्हाला सांगणार आहे काय काय झालं. तर बघू शकता याची जी बेडची रुंदी आहे ती 4.5 फुटावरती लागवड केलेली आहे. या नळीवरती 2 सऱ्या लागवड केलेल्या आहे, त्यात दोन्ही सरीतील अंतर 9 इंच एवढं आहे आणि दोन्ही खंडातील अंतर 5 ते 6 इंच या पद्धतीची ही लागवड आहे. तर लागवड 31 मे रोजी केलेली आहे. लागवड करत असताना सुपर फॉस्फेट आणि 10:26:26 म्हणजे एकरी 6 बॅग सुपर फॉस्फेट आणि 2 बॅग 10:26:26 आणि मॅग्रोन्यूट्रन म्हणजेच बोरोकॉल याला दिलं आहे. आणि त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर याचाही मी त्याच्यात वापर केलेला आहे, जेणेकरून बेसिक जे आहेत ते सर्व न्यूट्रियन्स याला लागवडीपासून मिळेल. त्यानंतर 1-4 दिवसानंतर मी जसा की व्हिडिओ मागं टाकला होता की बॅक्टेरिया जसंच ॲझोटोबॅक्टर सोडोमोनोस ट्रायकोडर्मा आणि मायक्रोरायझा वगैरे हे सर्व मी दिलं होतं. तुम्ही जर बघितलं नसेल तर व्हिडिओच्या लिंक मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि वरती आय बटनवरती देतो. तर ह्या गोष्टी केल्या होत्या. तर ते झालं 15 दिवसापर्यंत नियोजन. त्यानंतर आपल्याला मी जसं की मगाशी बोललो की उंची वाढण्यासाठी आणि स्टंट चांगल्या पद्धतीने येण्यासाठीचं नियोजन जे आहे ते आपल्याला आता सुरुवात करायचं आहे. तर हे उगवण्याचे 15 दिवस अगोदरपासून सुरू करायचं असतं, परंतु थोडंसं पावसामुळे लेट झालं, कारण की माझ्याकडेसुद्धा वरतून पाव म्हणजे ड्रिपनं द्यायला पाणी एवढं जास्त शिल्लक नव्हतं. आता पाऊस बऱ्याचसं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी चांगल्या प्रमाणात पडला आहे, त्यामुळे आता खर्च करण्यास काही हरकत नाही. आणि रेटसुद्धा थोडेसे वधारले आहेत, म्हणजे आलेचे भाव जे आहे ते 1-2 हजारपर्यंत आमच्याकडे आता चालू आहे खोडव्याचे. तर इकडे या बाजूला तुम्ही बघू शकता इकडे खोडवा पण आहे आपला आणि ही नवीन लागवड आहे. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, सर्वात प्रथम आपलं खांड उकरून बघायचं आहे बेडमधून, काही बुरशी वगैरे काही लागली का ती आधी चेक करायची, जेणेकरून आपल्याला बुरशीवर जास्त फोकस करायचं आहे. तशी तर मी जसं बॅक्टेरिया सांगितली होती ते जर तुम्ही सोडला असाल तर बुरशी लागण्याचा काही विषय येतच नाही, कारण बुरशी लागू शकत नाही. त्यानंतर जरी लागली असेल तर आपल्याला आता जैविकने तर काही कंट्रोल होणार नाही, तर ती बुरशी जर लागली असेल तर आपल्याला एकरी 1-500 ग्रॅम रोकाचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्या बुरशीवर तात्काळ नियंत्रण मिळवता येईल. ज्याला तो बुरशीचा प्रकार, कारण बुरशीमुळे काय होतं माहिती का, कोंब जो आहे म्हणजे जे खडा असतो आपल्याला आलेचा तो सडण्याची जास्त शक्यता असते, आणि तो सडला म्हणजे निश्चितच वरतून जो कोंब येणार आहे तो चांगल्यापैकी ग्रोथ त्याची होत नाही, त्यामुळे बुरशीवरती आपल्याला काम करणं खूप महत्त्वाचं आहे. मुद्दा आहे तो दुसरा, बुरशीवर तर आपण नियंत्रण मिळवलं. त्यानंतर न्यूट्रियन्स म्हणजेच NPK, आपल्या NPK काय द्यायचं आहे. तर मित्रांनो, आपण बेसनमध्ये दिलेलंच असेल तर काय हरकत नाही. त्यानंतर आपलं वॉटर सोल्युबल सुद्धा खतांचा वापर करायचा असतो, जेणेकरून त्याचं अपटेक जो आहे म्हणजे त्याची घेण्याची क्षमता जी असते म्हणजे ते खतं अपटेक करण्याची जी झाडाची पोश्चर असते ती खूप चांगली असते, म्हणजे ते लवकर अपटेक होत असतात. जसं की आपण वरतून टाकलेले खतं असतात वर खतं ते थोडंसं उशीर लागतो झाडाला मिळण्यासाठी, परंतु हे आपल्याला सध्या द्यायचं आहे. तर मग आपण 19:19:19 ह्या खताचा वापर करायचा आहे, एकरी 5 किलो एक वेळेस द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला चांगली वाढ होण्यासाठी कॅल्शियम खूप महत्त्वाचं असतं, तर त्यासाठी आपल्याला ॲक्वाकॉलचा वापर करायचा आहे. त्यात कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे सर्व घटक आहेत आणि PPM फॉर्मेशनमध्ये आहे, म्हणजे ज्या या स्टेजमध्ये ज्या पद्धतीने ते पाहिजे आहेत
ती पद्धत त्यामध्ये म्हणजे ते तेवढी स्टेज त्याच्यामध्ये आहेत. तर आपण ॲक्वाकल्चर वापर करायचा आहे, त्यासोबत मरीन गोल्डसुद्धा वापरायचं आहे. त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. मागच्या वर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्याचे रिझल्ट घेतले आहेत, तर त्यांना काही सांगायचं काम नाही. त्यांनी बऱ्याचशांनी वापरलं आहे आणि मी सुद्धा स्वतः आता दिले. मी एक वेळेस 19 दिले आणि त्यानंतर ॲक्वाकॉल मरीन गोल्ड याचाही वापर केला. एरीज ॲग्रेस तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल स्वस्तात, एकदम स्वस्तात आहे. 300 रुपये काहीतरी 380 रुपयाला मरीन गोल्ड मिळतं 300 ग्रॅम, आणि ॲक्वाकॉल एक 800 ते 900 रुपयापर्यंत 5 लिटर तुम्हाला मिळून जाईल. तर याचं एकरी 5 लिटर ते आणि 300 ग्रॅम मरीन गोल्ड ॲक्वाकॉल 300 ग्रॅम मरीन गोल्ड याचा वापर करायचा आहे. त्यानंतर तण नियोजन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण तण नियोजन करणं खूप म्हणजे जे घटक जे आहे जमिनीमध्ये, तर ते तण खूप जास्त फास्टमध्ये खात असतं, त्यामुळे आपल्याला त्याचंही नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही त्यासाठी जसं की मी व्हिडिओ टाकला होता, तर कोणतं एक तणनाशक त्यात फवारू शकता, जसं की राऊंडअप वापरू शकता. त्यानंतर तुम्ही राऊंडअपचा कंटेंट असणारा म्हणजे ग्लायसिल असणारा कोणताही कंटेंट, ग्लायसोफॉसेट असणारा कोणताही कंटेंट तुम्ही त्यात वापरू शकता. मिरा 71 वापरू शकता, परंतु आजूबाजूला दुसरं पिकाचं थोडंसं साईडला येणार पिकाला म्हणजे जे लागवड जिथं केलेली तुम्ही त्याच्या साईडचं थोडंसं लांब थोडं उडल्यानंतर त्याचा इफेक्ट पडू शकतो. त्यामुळे शक्यतोवर साईडला लक्ष जर दिलं तर मिरा 71 आपण आलीमध्ये फवारू शकता. तर मी याच्यात राऊंडअपची फवारणी केलेली आहे, थोडं तण मरतं आहे, थोड्या प्रमाणात उगलेलं आहे तशी. तर तण नियोजनसुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर माती तुम्ही किती लावलेली हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर माती कमीत कमी 4 ते 5 इंचापर्यंत आपल्याला जिथं लागवड केलेली आहे किंवा खांड जिथं आहे तिथून आपल्याला 4 ते 5 इंच माती असणं खूप महत्त्वाचं आहे. जेणे थोडंसं माती 4-5 इंच असल्याकारणाने थोडंसं लेट उगवू शकते तुमचं आलं. माझं पण तसंच झालं आहे, माझ्याबरोबरचे बरेचसे आले जे आहेत ते या कंडिशनमध्ये उगवलेले आहेत चांगल्या प्रमाणात आणि माझं थोडंसं लेट उगतं आहे. परंतु माती जास्त असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण नंतर आपल्याला पाहिजे तेवढी माती आपल्याला त्याच्यावरती टाकता येत नाही. त्या कारणाने स्टार्टिंगपासून आपल्याला त्याच्यावरती म्हणजे सुरुवातीलाच माती टाकायची. पावर ट्रिलरची जर तुमच्याकडे व्यवस्था असेल तर तुम्ही निश्चितच त्यानंतरसुद्धा टाकू शकता, काही अडचण नाही. परंतु ज्यांच्याकडे पावर ट्रिलरची व्यवस्था नाही, बैलांच्या साह्याने किंवा स्वतः हाताने टाकणार असाल, तर शक्यतोवर अगोदरच टाकून घ्या. तर मित्रांनो, हे झालं नियोजन चांगल्या पद्धतीनं स्टंट वगैरे उगवायची. तर त्याचंच एक जैविकमध्ये ज्यांनी मायक्रोरायझाचा वापर केला नाही, त्यांनी स्टार्टिंगला ह्युमिक ॲसिडचा वापर निश्चितच करायचा आहे, जेणेकरून मुळं जे आहे ते पांढरे मुळं जे आहे ते लांब आणि चांगल्या पद्धतीने त्याची सुदृढ वाढ होईल. आणि निश्चितच पांढऱ्या मुळांची वाढ झाली म्हणजे आपल्या पिकाची वाढ होत असते आणि पीक जे आहे ते अन्नद्रव्य उचलण्यास त्याला जास्तीत जास्त सपोर्ट मिळत असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपला प्लॉट आहे, तुम्ही बघू शकता. इकडे साईडला तुम्हाला दाखवतो मी, इकडे बघू शकता तुम्ही, हा फोडवायचा प्लॉट आहे आपला. थोडंसं बियाणं मी काढलं होतं की काही शेतकरी मित्रांनी दिलं होतं. तर हा एक 20 गुंठ्याचा प्लॉट आहे आपला फोडवायचा. तर रेट बऱ्यापैकी आता असं वाटतं आहे की 2000 चालू आहेत, थोडेसे कमी जास्त 18-19. तर अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते मी आत्तापर्यंत केलेलं आहे. तर इथून पुढेलं जे नियोजन आहे ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बरोबरच घंटीचं बटन बी दाबा, जेणेकरून तुम्हाला मी टाकल्यानंतर ताबडतोब व्हिडिओचं मेसेज मिळेल. तर मित्रांनो, मी एक ब्लॉग तयार करायचा विचार करतो आहे, जेणेकरून माझ्या शेतात मी कोणकोणते पिकं लागवड केलेली आहे माझ्याबद्दल संपूर्ण माहिती त्या ब्लॉगमध्ये मी देणार आहे. तर तुमची जर इच्छा असेल की ब्लॉग पाहिजे तर मला निश्चितच तुम्ही कमेंट करून कळवू शकता की हो किंवा नाही, किंवा ब्लॉग तयार करायचा आहे की काय. मी तुमच्या कमेंटची वाट बघतो आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा एकदा रिव्हिजन सांगून देतो तुम्हाला. सर्वात प्रथम बेसल डोस टाकला आहे मी, त्यानंतर बॅक्टेरिया जसं की सोडोमोनोस ट्राकोडर्मा ॲजोटोबॅक्टर आणि इतर मायक्रोराजा वगैरे KSB PSB PMB हे सर्वच बॅक्टेरिया. त्यानंतर एक 19-19 डोस दिलेला आहे. त्याचबरोबर 4th दिवशी मरीन गोल्ड ॲक्वाकॉल याचा वापर केलेला आहे आणि वरतून स्प्रे घेतला आहे तणासाठी, तण नियंत्रणासाठी. तर त्यामध्ये राऊंडअप मी वापरलं आहे.
तर अशा पद्धतीचं आजपर्यंतचं एक लागवडीपासून ते एक महिन्यापर्यंतचं नियोजन झालेलं आहे. इथून पुढे नियोजन आपण करणारच आहोत आणि चांगल्यापैकी करणार आहोत. कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न हा आपला यावर्षीचा उद्देश आहे. मागच्या वर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांचा खूप जास्तीचा खर्च झाला, परंतु तो खर्च काही निघाला नाही. भाव रेट जो आहे तो खूप कमी होता. तर आपल्याला ह्यावर्षी असं नियोजन करायचं की 1000 रुपयापर्यंत तरी आपल्याला रेट मिळाला तरी पण आपल्याला कापूस, सोयाबीन किंवा मका या पिकाच्या पेक्षा जास्त उत्पादन, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त नफा आलेमधून कसा मिळवता येईल हा आपला फोकस राहणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो करा सर्वजण. आणि ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या इतरही शेतकरी मित्रांपर्यंत ती शेअर करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.